नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिन मध्ये पहिली अति महत्त्वाची बातमी, चिपी विमानतळावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। चिपी विमानतळाचं उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्यमंत्री आणि ज्योतिरादित्य यांच्या मध्ये बातचीत झालेली आहे। ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार असून, उद्योग विभाग आणि महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचा प्रकल्प या संदर्भातली माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे। तर राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे विमानतळ पूर्ण झाल्याचं मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे। तर नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचं श्रेय घेण्याची गरज नाहीये असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे। कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नका, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या संदर्भात हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय। वर्षांपासून प्रतीक्षा होती याचं, कधी हे सुरू होणार हा चिपी विमानतळ, तर तो सुदिन आता उगवतो आहे। आणि कालच माननीय मुख्यमंत्री आणि नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांची चर्चा झाली आणि दोघांच्या चर्चेतून 9 तारखेला हे उद्घाटन करायचं ठरलं। आणि त्यामुळे खरोखरच MIDCचं एक महत्त्वाचं पाऊल या निमित्ताने पडलेलं आहे। त्याबद्दल मी या ठिकाणी समाधान आणि आनंद व्यक्त करतो। टिंगू मिंगू आहेत ते पण बटाट्यावर मारायला लागले काल की बाप असावा तर असा, बाप असला पाहिजे पण आयत्या वेळातला नागोबा असता का माने? बाप जरूर पण आयत्या वेळातला नागोबा होऊन तुम्ही या उद्घाटनाचं श्रेय घेत असाल तर तुम्हाला घेता येणार नाही नारायण राणेंना। हा ह्या विमानतळाच्या पूर्ततेसाठी